नमस्कार, मी पंजाब डाक हवामान अभ्यासक मुक्काम पोस्ट उघडी धामणगाव तालुका शिरूर जिल्हा परभणी. आज आहे 25 जानेवारी 2024. आजपासूनचा परत एकदा शेतकऱ्यासाठी आणला देत आहे. आता आजपासून राज्यामध्ये जवळपास म्हणजे संपूर्ण राज्यभर आजपासून हवामान कोरडं राहणार आहे. म्हणजे 4 फेब्रुवारीपर्यंत हवामान कोरडं राहणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा. राज्यात एकंदरीत परिस्थिती राज्यात आपण प्रत्येक विभागावर बघून राज्यामध्ये आता पाहायचं झालं तर उत्तर महाराष्ट्राकडे बोलू. उत्तर महाराष्ट्राकडे आजपासून म्हणजे 25 जानेवारीपासून आजपासून रात्रीपासून तीव्र थंडीची लाट येणार आहे म्हणून ही अंदाज लक्षात घ्यायचा. पारा जवळपास 9 अंशापर्यंत घसरेल हे देखील सगळ्यांनी लक्षात घ्यायचं उत्तर महाराष्ट्रात. त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्रात देखील आजपासून तीव्र थंडी वाढणार आहे म्हणून हे देखील अंदाज लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर मराठवाड्यातील 5 जिल्ह्यांमध्ये देखील आज थंडीची लाट येणार आहे म्हणून हे देखील अंदाज लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर पश्चिम विदर्भामध्ये देखील आज थंडीची लाट येणार आहे म्हणून हे देखील अंदाज लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर पूर्व विदर्भामध्ये देखील आजपासून हवामान कोरडं राहणार आहे आणि थंडीला सुरुवात होणार आहे म्हणून ही अंदाज लक्षात घ्यायचा. राज्यात आज म्हणजे 25 जानेवारीपासून तर 4 फेब्रुवारीपर्यंत दिवसाच्याला वारं सुटल आणि त्या वाऱ्यामध्ये थंडीचा गारवा राहणार आहे म्हणून ही अंदाज लक्षात घ्यायचा. राज्यामध्ये आता दिवसादेखील थंड वारे सुटणार आहे, वारं सुटणार आहे, त्याच्यामुळे थंडी देखील वाढणार आहे म्हणून ही अंदाज लक्षात घ्यायचा. सध्या तूर काढणी चालू आहे, हरभरा देखील काढणं चालू आहे, त्याच्यामुळे हरभरा काढणं चालू आहे, ऊस देखील तोडणी चालू आहे. शेतकऱ्यांनी काही घाबरायचं कारण नाही, सध्या हवामान कोरडं राहणार आहे, पाऊस काही येणार नाही, त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही. अचानक वातावरणात बदल झाला तर परत एक मेसेज दिला जाईल. धन्यवाद.